2017 महानगरपालिकेत स्पष्ट बहुमताने विजयी झालेल्या भारतीय जनता पक्षास पुण्याचा कारभार सोपवताना महापौर प्रशांत जगताप यांनी पुण्याचा कारभार यांनी नीट पाहावा, कारण प्रबळ विरोधी पक्ष म्हणून आम्ही यांच्या कारभारावर नजरही ठेवू, असे ते यावेळी म्हणाले. पुण्याची सत्ता ही 1992 नंतर म्हणजेच काँग्रेस नंतर आता भाजपाच्या एक हाती सत्ता आली आहे. त्यामुळे या एक हाती सत्तेचा भाजपने सदुपयोग करत पुण्याचा विकासच करावा. कोणत्याही प्रकारचे कर्ज हे पुणे महानगरपालिकेकरता घेऊ नये. केंद्रातून जास्तीत जास्त निधी घेऊन पुण्याची विकास कामे करावी, असे प्रशांत जगताप यावेळी म्हणाले. आम्ही आमचा पराभव स्वीकारतो, परंतु हा पराभव जाणून बुजून किंवा षडयंत्र रचून केला आहे आणि याची आम्ही खातरजमा ही पुराव्यानिशी करू, असंही त्यावेळी म्हणाले. आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. वेगळ्या पद्धतीने उपयोग करून निवडणुका जिंकलेल्या आहेत. माझी आता भाजपला या ठिकाणी विनंती राहील, माझा हा इशारा राहील की इथून पुढच्या काळामध्ये पुणेकरांना कुठेही गृहित धरून त्या ठिकाणी पुणेकरांवर कर्जाचा डोंगर तुम्ही त्यांनी उभा करू नये. राज्यामध्ये त्यांची सत्ता आहे, केंद्रामध्ये त्यांची सत्ता आहे, त्यांनी कुठल्याही प्रकारे पुणेकरांच्या भावनांशी खेळ करू नये. पुणेकरांच्या डोक्यावर कर्ज उभं करून कुठले नवीन प्रकल्प देण्याचा प्रयत्न करू नये. जे प्रकल्प उभे करायचे, ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने मागच्या 10 वर्षामध्ये ज्या काय या शहरातल्या करदात्यांचा सामान्य करदात्यांच्या पैशाच्या माध्यमातून त्या पैशातून ही महानगरपालिका चालवली, कुठल्या प्रकारचं कर्ज उभं केलं गेलं नाही, त्याच पद्धतीने पुढच्या 5 वर्षामध्ये भाजपने कुठेतरी लोकांवर त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचं लोकांसमोर चित्र निर्माण करण्यासाठी घाईगडबडीनी पुढच्या विधानसभा लोकसभा डोळ्यासमोर ठेवून मोठाले प्रकल्प उभे करत असताना हजारो कोटीचं कर्ज या महानगरपालिकेवर उभं करू नये. 92 सालच्या निवडणुकीमध्ये जे काही एक स्पष्ट बहुमत मिळालं होतं काँग्रेस पक्षाला, त्याच्यानंतर आता 2017 या ठिकाणी 25 वर्षानंतर कुठल्या तरी एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे आणि हे इतकं पाशवी बहुमत आहे. या पाशवी बहुमताच्या जोरावर या महानगरपालिकेमध्ये चुकीच्या पद्धतीने ठराव मान्य होऊ नयेत, चुकीच्या पद्धतीने या महानगरपालिकेचा खेळकोंडोबा करण्यात येऊ नये, एवढीच मी भाजपकडून अपेक्षा ठेवतो. पुढच्या काळामध्ये एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून सभागृहामध्ये आणि पुणे शहरामध्ये एक जबाबदारीने एक वेगळ्या प्रकारचं चित्र निर्माण करण्याचा आणि आमच्या भूमिका लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू, एवढंच मी सांगू इच्छितो. मी पुन्हा एकदा आपल्याला सांगू इच्छितो, भाजपने साम दाम दंडभेद सगळ्या यंत्रणांचा वापर करून ही निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी पुण्याचा महापौर म्हणून निश्चित जबाबदारीने बोललं पाहिजे. एक निश्चित आहे, राजकारणात वेगवेगळी मतमतांतरं असतात, फार वेगवेगळ्या गोष्टींची माहिती माझ्याकडे येते, पण त्या सगळ्या गोष्टीचा कायदेशीर अभ्यास करून पुढच्या काळामध्ये आम्ही पुन्हा त्या ठिकाणी न्यायालयाचे दरवाजे त्या ठिकाणी ठोठवणार आहोत. न्यायालय नियंत्रणेवर आमचा विश्वास आहे, कायद्यावर आमचा विश्वास आहे. माझ्या प्रभागामध्ये किंवा इतर काही प्रभागांमध्ये चुकीच्या पद्धतीने बोगस नावं नोंदवण्याचा प्रकार झालेला आहे, बोगस नाही का त्या ठिकाणी व्होटिंग कार्ड छापण्यात आलेले आहेत. ह्या सगळ्याच गोष्टी कुठंतरी या शहरामध्ये काहीतरी वेगळं झालेलं आहे याच्याकडं त्या ठिकाणी बोट दाखवत आहेत. त्याच्यामुळे पुढच्या 10-20 दिवसामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून ज्या मतदारांची नावं विधानसभा यादीत होती त्यांची नावं पुणे महानगरपालिकेच्या मतदानामध्ये गायब करण्यात आली, ज्यांची नावं विधानसभा यादीत नव्हती त्यांची नावं ऐन नाही का त्या ठिकाणी निवडणुकीच्या 2 दिवस अगोदर मतदार यादीत आली, हे सगळं गौडबंगाल आहे. आणि कुठेतरी भाजपने राज्याची केंद्राची पूर्ण सत्तापणाला लावून अशा प्रकारचा प्रयोग केलेला आहे. या गोष्टीमध्ये जिथे कुठं भाजप नका त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने सापडेल त्या सगळ्या गोष्टी न्यायालयासमोर ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि पुणेकरांना सुद्धा भाजपचा खरा चेहरा काय हा पर्दाफाश करण्याचा आमचा प्रयत्न राहील. मी पुन्हा एकदा सांगतो, न्यायालयीन व्यवस्थेवर निवडणूक आयोगावर आमचा विश्वास आहे, पण नंतरची जी काही यंत्रणा निवडणूक आयोगाने जे काही देखरेखीखाली अधिकारी नेमलेले असतात त्यांच्याकडून चुकीचं काय जर घडलं असेल तर ते सबळ पुराव्यानिशी आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करू. जोपर्यंत कुठलेही सबळ पुरावे नसतील तोपर्यंत माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी याच्यावर कुठलं भाष्य करू नये, पण जे काही चुकीचं घडलं असेल ते पुढच्या 10 ते 15 दिवसामध्ये न्यायालयीन व्यवस्थेसमोर, प्रसारमाध्यमांसमोर आणि पुणेकरांसमोर ठेवण्याचा आमचा प्रयत्न.